नमस्कार मित्रांनो, काल सर्वोच्च न्याय इलेक्शन कमिशन मध्ये निवडणूक आयोगामध्ये जी काही याचिका अजित पवारांनी मांडली आहे त्याच्या बाजूनी आमचं जे म्हणणं होतं ते आमच्या वकिलांनी संपवलं. त्याच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ विधितज्ञ आणि त्यांचे वकील मुकुल रोहडगी यांनी परवा बोलायला सुरुवात केली आणि काल त्यांनी अजून अर्धवट सोडून परत मी नंतर बोलेन असं सांगितलं. कालच्या त्यांच्या बोलण्यामध्ये इतकी विसंगती होती, इतक्या कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स होत्या, त्या महाराष्ट्राच्या लक्षात आणून देण्यासाठी मी इथे बसलो आहे. पहिली विसंगती म्हणजे ते आदल्या दिवशी म्हणाले होते की 43 आमदार एकत्र एका ठिकाणी भेटणं अशक्य आहेत, कारण का ते आमदार आहेत, ते वेगवेगळ्या भागात असतात. हे ते बोलल्या बोलल्या आम्ही बघितलं. त्यांच्या बाजूला एक अजून ज्येष्ठ विधितज्ञ बसले होते, त्यांनी असं डोक्यावर हात मारून घेतला आणि मग काल त्यांनी स्टेटमेंट रिपेअर केलं की विरोध इतका जास्त होता शरद पवारांना की सगळे आमदार एकत्र बसले 43 आणि त्यांनी एकत्रितपणाने मुंबईत निर्णय घेतला की आम्हाला अजित पवार हे आता अध्यक्ष हवे. कारण का दोन्ही स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्टरी होते. कारण का अफर्मेशन जे आहे ते मुंबईत झालेलं आहे, जेव्हा तुम्ही म्हणता की सगळे वेगवेगळ्या भागात होते हा विरोधाभास आहे. आणि आम्ही हे पुराव्यांनी नाखून देऊ की ते वेगवेगळ्या भागातच होते. कारण आजकाल सर्वात मोठा पुरावा असतो मोबाईल फोन, तर सगळं दाखवते की तुम्ही कुठे होतात, किती वाजता कुठल्या टावर खाली होतात, सगळं मिळतं तुम्हाला. हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे काल अचानक त्यांनी आपली स्ट्रॅटेजीज बदलली. अशी स्ट्रॅटेजी बदलता येत नाही, कुठे तुम्ही शब्दात फसता. आत्तापर्यंत त्यांनी शरद पवार हुकुमशाह आहेत, लोकशाही मानत नाहीत, सगळं बोलून झालं होतं. त्यांच्या प्रेयरमध्ये त्यांनी म्हटलं आहे डिस्क्वालिफाय डिसएंटायटल अँड बार द रिस्पॉन्डंट म्हणजे शरद पवार फ्रॉम बीइंग ऑफिस बेअरर ऑफ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी विथ इमिजिएट इफेक्ट. हे कोण म्हणतं? अजित पवार इलेक्शन कमिशनला लिहून कळवतात. क्वॅश ऑल द ऍक्ट्स ऑर्डर्स डिरेक्शन्स कमांड्स अँड एनी अदर ऑफिशियल कम्युनिकेशन्स इश्यूड बाय रिस्पॉन्डंट ऑनवर्ड्स टू बी इलिगल अँड इनव्हॅलिड. हे कोण म्हणतं? अजित पवार आणि शरद पवार. काल ते म्हणत होते की आम्हाला त्यांच्या इलेक्शनबद्दल काहीच म्हणायचं नाही आहे, त्यांच्या वागणुकीबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही आहे. एवढं बोलत असताना ते पटकन म्हणून जातात की ही बिहेव्ड लाईक ऑटोक्रॅट, ही ॲक्टेड लाईक ओनर ऑफ द पार्टी म्हणजे मालकासारखा वागला. इतकं कॉन्ट्राडिक्शन होतं त्यांच्या बोलण्यामध्ये की ते कॉन्ट्राडिक्शन सहज लक्षात होतं. आमच्यासारख्या बसलेल्या कार्यकर्त्यांनीही नोट्स काढून घेतल्या. म्हणजे आम्ही काही शरद पवारांच्या विरोधात नाही. मग शरद पवारांच्या विरोधात नाही तर पक्ष कशाला हवा? शरद पवारांच्या विरोधात नाही तर इलेक्शन कमिशनला गेलात कशाला? शरद पवारांच्या विरोधात नाही तर त्यांच्याकडनं ते सिंबल काढून घेण्याचा प्रयत्न कशाला करताय? लढायचं असेल तर खुल्या मैदानात उघड्या मनाने लढा. ते लढायला तयारच नाही, येतात ना, तीन तीन तास बसतात ना येऊन. शरद पवार कुठेही म्हणत नाहीत, ते तर म्हणतात पक्ष माझा आहे, पक्षाला मी जन्म दिला, माझाच पक्ष आहे. आणि तुम्ही लढताय की तुमचा पक्ष शरद पवारांनी सगळं चुकीचं केलं. हे तुम्ही नाही बोलत, हे तुमचे वकील बोलत होते. कधी इलेक्शनच घेतले नाही, स्वतःच्याच हातात सर्व अधिकार घेतले. आता हे बोलत असताना त्यांच्या लक्षातच आलं नाही की हे पत्र माननीय प्रफुल्ल पटेलांनी लिहिलेलं आहे. तो पॅरेग्राफ त्यांनी अगदी व्यवस्थित वगळला. त्या पत्राची सुरुवात होती इन द नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हेल्ड ऑन 10-11 September 2022 श्री शरद पवार वॉज इलेक्टेड युनॅनिमसली एज द नॅशनल प्रेसिडेंट ऑफ NCP. ही वॉज देन ऑथराइज टू अनाउन्स द नेम्स अँड नॅशनल बॅरर्स ऑफ द पार्टी अलॉंग विथ द वर्किंग कमिटी
मेंबर्स परमनंट इन्वाइटी स्टेट प्रेसिडेंट्स फॉर रिटर्न ऑर्गनाइजेशन डिपार्टमेंट्स एक्सेट्रा विच अंडर हिज इंस्ट्रक्शन एंड अप्रूवल एज फॉलोज. हे कोणी लिहिलं आहे? शरद पवारांनी पत्र नाही लिहिलं आहे, हे प्रफुल्ल पटेलांनी लिहिलेलं आहे. आणि प्रफुल्ल पटेलांनी ते रेझोल्युशनमधनं घेतलं आहे. जेव्हा एकमताने हा ठराव पारित होतो तेव्हा प्रफुल्ल पटेलांना अधिकार दिला गेला की तुम्ही हे इलेक्शनला कमिशनला कळवा. तेव्हा शरद पवारांनी सगळे अधिकार आपल्या हातात आपल्या स्वभावानुसार किंवा आपल्या मताने घेतलेले नाही आहेत. दुसरं त्यांचं म्हणणं होतं की अध्यक्षांना इतके अधिकार आहेत की त्यांच्यासमोर कोणी उभंच राहू शकत नाही, ते घेतील तोच निर्णय. ते हे विसरले की ह्या पक्षाला संविधान आहे आणि ह्या संविधानाला मान्यता ही इलेक्शन कमिशननी दिलेली आहे. पक्ष स्थापन झाल्यापासून जे संविधान चालत आलेलं आहे त्या चालत आलेल्या संविधानाला ते अधिकार हे इलेक्शन कमिशननी प्रदान करून दिलेले आहेत, त्याला मान्यता दिलेली आहे. तिसरा प्रश्न, त्यांनी सांगितलं की आमचं म्हणणं होतं की वाद कधी झाला? पक्षात वाद दाखवावा लागतो ना. जे काही कायदेशीर कारवाया चालू आहे पॅरेग्राफ 15 ऑफ द सिंबल्स ऑर्डर, त्याच्यामध्ये एक म्हणणं आहे की तुम्हाला पक्षात दोन गट दाखवावे लागतात, आधी दाखवावे लागतात. आम्ही ते म्हणणं मांडलं. त्याच्या विरोधात त्यांनी मांडताना सांगितलं पक्षात तर 2019 दोन गट होते. 54 आमदार घेऊन अजित पवार हे बीजेपीकडे गेले, पण ते हे सांगायला विसरले की 54 आमदारांचं पत्र हे गटनेत्यासाठी सही करून ठेवलं होतं. ते इथल्या गद्दार पदाधिकाऱ्यांनी कोणालाही न विचारता डुप्लिकेट चावी वापरून ते पत्र नेऊन दिलं. चोरलेल्या डॉक्युमेंट्सच्या आधारे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला आणि 12 म्हणजे त्याच सकाळी शपथविधी झाल्यानंतर 12 महाराष्ट्राला चित्र स्पष्ट झालं की 40 आमदार तर पवार साहेबांबरोबर येऊन मागे बसलेत. मग ते मागे आले. शरद पवार हे मोठ्या हृदयाचा माणूस आहे, हिमालया एवढं हृदय, सगळ्या चुका माफ करून, काही जणांचा विरोध होता, सगळ्यांचा उमजवून समजवून अजितदादांना परत उपमुख्यमंत्री केलं. आणि अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा नाही दिला. जेव्हा सरकार पडलं आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा अजित पवार राजीनामा न देता बाहेर पडले, कारण का मंत्रिमंडळच गडगडलं. त्यांना उपमुख्यमंत्री करा असं पत्र कोणी दिलं? ज्या जयंत पाटलांच्या इलेक्शनवरचे ऑब्जेक्शन घेत आहेत त्या जयंत पाटलांनी. त्यांना लीडर ऑफ अपोजिशन केलं गेलं 1 महिन्यात, त्याचं पत्र कोणी दिलं? जयंत पाटलांनी. त्यांचं म्हणणं आहे जयंत पाटलांचं इलेक्शनच झालं नाही. मग असं जर सगळंच अनधिकृत असेल तर माननीय सुनील तटकरे हे एकेकाळी या पक्षाचे अध्यक्ष होते, त्यांनी स्वतः सांगावं की त्यांचं इलेक्शन अधिकृत होतं का अनधिकृत होतं. हां, त्यांनी कधी घेतलंच नसतं अध्यक्षपद तर ठीक आहे, पण आम्ही बघितलं ना ते अध्यक्ष होते. म्हणजे 24 वर्षात तुम्ही शरद पवारांचं सगळं वागणं काढून दाखवता पण तुम्हाला मिळालेली फळं याच्याबद्दल काहीच बोलत नाही. ह्या पक्षामध्ये खूप वाद होते हे दाखवण्यासाठी खोटं पत्र सादर केलं 54 आमदारांच्या सहीचं. मी तर कुठल्याही परिस्थितीत सहीच केली नसती असं काही असतं तर. आम्हाला कसं काय तुम्ही गृहीत धरता की आम्ही होतो? आम्ही नव्हतोच, मी तर नव्हतोच आणि मी तर नसीनच. पण शरद पवारांना दुनियाचा सर्वात मोठा विलन ठरवून आता इलेक्शन कमिशन समोर जाऊन अशी मऊ भूमिका का घेत आहेत मला कळत नाहीये. तुम्ही त्यांना सगळे शब्द वापरले, हुकुमशाह, ऍटोक्रॅट, मालक, फिफ्डम. फिफ्डम म्हणजे राज्य,
राज्यप्रमुखासारखे वागले वगले, लोकशाहीवर विश्वास नाही, निवडणुका ह्या त्यांना माहीतच नाहीत, सगळं बोलून दाखवलं तुम्ही, सगळे आमदार मोजून दाखवले. केरळाचे दोन आमदार जे आमच्या बाजूने आहेत त्याचा मोजण्याचा काय त्यांना वाटलं नाही की हे दोन आमदार यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे काल जे काही झालं ते निव्वळ कॉन्ट्राडिक्शन होतं आणि कव्हर करण्यासाठी केलेली वादविवाद होते. त्या ज्येष्ठ विधी तज्ज्ञांबद्दल मला आक्षेप असण्याचं काही कारण नाही, पण त्यांची बाजू मांडताना त्यांनी निष्कारण सगळ्या गोष्टी दडवण्याचा प्रयत्न केला ह्याचं मला आश्चर्य वाटतं. जे जे घडलं आहे ते लोकांच्या जनतेच्या समोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोणी स्थापन केला हा जर आत्ताच्या 5 वर्षाच्या मुलालाही विचारलं तर त्याचे आई वडील त्याच्या कानात सांगतील शरद पवारांचं नाव घे, शरद पवारांचं. मधुकर पिचडांपासून भुजबळांपर्यंत आणि भुजबळांनंतर पाचपुतेंपासून गुजरातीपर्यंत, गुजराती साहेबांपर्यंत ह्या पक्षाचे अध्यक्ष कोण होते, कसे झाले हे सगळ्यांना माहिती आहे. ह्या पक्षामध्ये 10-15 जणांची कमिटी बनवून त्यांचा विचार विनिमय घेऊनच साहेब निर्णय घेत असे हे तुम्हा पत्रकारांना पण माहिती आहे. आणि ह्या 15 जणांमध्ये प्रमुख हे 9 जणच असायचे. फक्त तुमचं खटकलं कुठे की तुम्ही आग्रह धरायला लागलेत की आपण बीजेपी बरोबर जाऊयात, आणि पवार साहेबांनी भूमिका घेतली काही झालं तरी चालेल, मी बीजेपी बरोबर येणार नाही, तुम्हाला जायचं तुम्ही जा. पवार साहेबांनी कोणाला रोखलं नाही, इतक्या मोठ्या मनाचा माणूस आहे, म्हणायला पाहिजे होतं की मी तुम्हाला 20-20 वर्ष मंत्री केलं आणि तुम्ही आता मला सांगता बीजेपी जाऊया. पवार साहेब म्हणाले ठीक आहे, तुमचं तुम्हाला पट्ट आहे ना, तुम्ही जा, मी राहतो एकटा. तुम्ही जबरदस्ती त्यांच्याकडनं राजीनामा करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या वयाचा त्यांच्या तब्येतीचा काहीच विचार केला नाही. आणि आता सुप्रीम कोर्टात सांगतात की आमचं त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही. सगळे दुःख सगळ्या यातना ज्या इथे लागतील त्या सगळ्या दिल्या आणि आता एकदम मी नाही त्यातली असं म्हणायचं. तेव्हा महाराष्ट्र हे नाटक ओळखतंय, महाराष्ट्र हे नाटक बघतंय. तुमच्या चेहऱ्यावर बाईट देतानाचं विकृत हास्यही महाराष्ट्राच्या लक्षात येते. जे होईल ते होईल, पण शरद पवार हे शरण जाणारा माणूस नाही, तो लढणारा माणूस आहे. तो माघार घेणार नाही, तो लढेल. आणि भले तुमच्यापेक्षा संख्येने आम्ही कमी असू पण आम्ही पण तेवढ्याच ताकदीने लढू, कारण का आम्ही अमिषासाठी कुठे गेलेलो नाही. तुमच्या मनाप्रमाणे संख्याबळ मोजलं जावं असं जे तुम्हाला वाटतंय तर ते कदापि होणार नाही. 2004 साली पी ए संगमांनी शरद पवारांविरुद्ध केस केली होती की हा पक्ष माझा आहे. तेव्हा न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टामध्ये आपला इलेक्शन कमिशनमध्ये जो निकाल दिला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ॲपेक्स बॉडी म्हणजे वर्किंग कमिटी आणि डेलिगेट्स ह्यांची संख्या बघितली तर सर्वात जास्त पाठिंबा हा शरद पवार साहेबांना दिसतोय, त्यामुळे हा पक्षामध्ये संगमा साहेबांना बोलण्याचा काही अधिकार नाही, त्यांनी वेगळा पक्ष स्थापन करावा आणि पुढे जावं. ह्या पी ए संगमांचं हे जजमेंट आहे. आजसुद्धा ॲपेक्स बॉडीमधल्या 28 जणांपैकी 16 जण पवार साहेबांबरोबर आहेत. 578 डेलिगेट्सपैकी 300-300 साडेतीनशेहून अधिक डेलिगेट्स आमच्या बरोबर आहेत. आणि या पी आय संगमांचा ऑफिशियल निर्णय आहे इलेक्शन कमिशनचा. आणि हे काल आम्ही पुराव्यानिशी देखील दिलेलं आहे. जे ॲपेक्स बॉडीचे डेलिगेट्स आहेत त्यांचे ॲफिडेविट्स आहेत,
ह्याच्यात पण त्यांनी सांगितलं आहे की शरद पवारांनी ॲफिडेविट्स दिले आहेत अपेक्स बॉडीचे, जे तुम्ही दिलेले नाहीत. म्हणजे ह्यांच्याबद्दल नाही बोलत मी, पी ए संगमांबद्दल बोलतो. आम्ही सगळ्यांचे ॲफिडेविट्स दिलेले आहेत. आमचे काहीतरी 500 ॲफिडेविट्स त्यांनी खोटे असल्याचं सांगितलं. तुमचे 25,000 खोटे, ते जाऊ द्या, ते जाऊ द्या. Affidavits was not a problem. It shouldn't be taken into consideration. का तुमचे 25,000 खोटे म्हणून इट शुडंट बी टेकन इन टू कन्सिडरेशन? मिलेल्या माणसाचा अफिडेविट तुम करता इट शुडंट बी टेकन इन टू कन्सिडरेशन? आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण काल जे काय नाट्य अभिनय त्यांनी उभय केला आणि डिस्प्यूट असल्याचं दाखवलं की ह्या NCP-मध्ये 2019 नंतरच गडबड घोटाळा सुरू झाला होता. त्यांच्या भाटे रमलिंग, द रमलिंग हॅड स्टार्टेड इन 2019. देन वाय डीड अजित पवार रिटर्न बॅक टू द फोल्ड? वाय डीड अजित पवार टेक द ओथ ॲज डेप्युटी चीफ मिनिस्टर अंडर द लिडरशिप ऑफ उद्धव ठाकरे? अँड द लेटर वॉज गिव्हन टू हिम बाय जयंत पाटील, अँड ही ऑब्जेक्ट टू द इलेक्शन ऑफ जयंत पाटील. ही बिकेम अ लीडर ऑफ अपोजिशन. द लेटर वॉज गिव्हन बाय जयंत पाटील अँड द प्री रिक्विजिट ऑफ एनी डिस्प्यूट विच कम्स टू द इलेक्शन कमिशन, देर इज अ प्री रिक्विजिट दॅट यू शुड हॅव अ डिस्प्यूट इन द पार्टी बिफोर यू कम टू द इलेक्शन कमिशन. दॅट इज वॉट पॅरेग्राफ 15 ऑफ सिंपल्स ऑर्डर सेज. They time and again went and told the election commissions that we have no objections about Mr. Sharad Pawar. But in their argument, they kept on saying that he behaved like an autocrat. He behaved like the owner of the party. He did not believe in democratic values. He held no elections. Tene kal chart banvun anlela. Varche election zala manale. Pan he ground level che election zalat nahi. Kanka Sharad Pawaranta vishwasat nahi. This is not said by me, this is said by somebody in the election commission. And if you don't believe in Sharad Pawar, why are you saying that don't consider our prayers? We have nothing to say about the prayers now. We are on a different footing, that the party is ours. When you claim that Sharad Pawar is faulty, he has done unethical things, he has used his position for his own benefit, then say it openly, which you have been saying it. You have said in the prayer also. Why are you running away from that? So yesterday's arguments by the advocate of the opposition party, of the opposition of the Sharad Pawar Sahib's group, which is Mr. Ajit Pawar, was completely discoordinated, contradictory, and had no sense of reality. Kya prashna hai? हे बघा, माझं म्हणणं नेहमी आहे, नेहमी म्हणणं असतं की राजकारणात वैयक्तिक टीका कोणीही कोणावर करू नये. ढेरी वाढलं आहे, टक्कल पडलं आहे, हा केस काळे करून येतो, ह्याच्या शर्टावरती पानाचे ठिपके पडलेले असतात, हा तंबाखू खाऊन थुंकत असतो, अशा प्रकारची टीका ही मोठ्या नेत्यांना शोभणारी नाही आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात मला काही सवयी असतील त्या मला घरात नेऊन सांगा ना. माझ्याबद्दल एवढा द्वेष कशासाठी? की माझं पोट वाढलं याची चिंता त्यांना? मला जर फोन करून सांगितलं असतं अरे जितेंद्र पोट वाढतंय, हार्ट अटॅक वगैरे करते येईल, जरा सांभाळ, तर मला त्यांच्याबद्दल प्रेम आदर वाढला असता. पण भर पत्रकार परिषदे माझं पोट हे व्यंग आहे
असा दाखवण्याचा हिडीस प्रकार हा द्वेषातनंच आला ना, आणि हा द्वेष माझ्याबद्दल कशासाठी? मी तुमच्या राजकीय प्रतिस्पर्धी नाही, तुमच्या मतदारसंघातला प्रतिस्पर्धी नाही, तुमचा राज्यस्तरीय प्रतिस्पर्धी नाही, मी तुमच्या उंची एवढा होऊच शकत नाही मला कल्पना आहे. पण माझ्या निष्ठेबद्दल जर तुम्हाला राग असेल तो राग सहन करण्याची हिंमत आणि ताकद परमेश्वराने मला दिली आहे. आणि मी म्हणून वरती ट्विटवर लिहिलं आहे, वैयक्तिक टीका कोणीच कोणावर करू नये. माननीय RR पाटलांवर जेव्हा टीका झाली ते कुठे जाऊन थुंकतात म्हणून, तेव्हा तो माणूस 24 तास रडला होता 24 तास. आमच्या एक पक्षाचे पदाधिकारी नेमायचे होते, त्यांना फक्त एकाच कारणासाठी नेमलं नाही की त्यांच्या शर्टावरती पानाचे डाग होते. हे काही क्रायटेरिया आहेत? मी किती वेळा ओरडा खायचो तुझे हे दोन म्हटणं उघडी आहेत. म्हणजे मी शर्ट कसा घालावा, कोणता घालावा, कुठल्या कलरचा घालावा, हे काय मी आता विचारलं जावा कोणाला? एव्हरीबडी हॅज इज ओन चॉईस इन लाईफ. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात त्याची एक आवडनिवड असते. पक्ष त्याच्यावरती नाही येऊ शकत. आणि म्हणून मी म्हटलं की कोणाच्याही वैयक्तिक जीवनावर जाऊ नका. तुमची जर आर्नॉल्ड श्वार्झनेगर सारखी बॉडी असती तर गोष्ट वेगळी. म्हणून मी जे काल ट्विट केलं, दरवेळेस काय झालं की जितेंद्र आवड, दरवेळेस काय झाले जितेंद्र आवड, दरवेळेस काय झाले जितेंद्र आवड. का तुम्हाला दुसरं नाव सापडत नाही? का जितेंद्र आवड बोलल्यावर कोण काही बोलणारच नाही, त्याच्या बाजूने कोण उभं राहणार आहे? छोट्या समाजातला आहे, मार टपली काय होत आहे? तसं नाही होत. मला पण स्वाभिमान आहे, मला पण मित्रपरिवार आहे, मला पण विचारणारे पण काय रे तुझ्या पक्षात तुझ्या डेअरीबद्दल पण बोललं जातं असं विचारलं ना मला अनेक लोकांनी. तेव्हा वैयक्तिगत टीका कोणीही कोणावर करू नये, म्हणजे हे द्वंद्व लढलं जाणार नाही. वैचारिक असावं ना, युद्ध हे नेहमी वैचारिक असावं. मी वैचारिकच बोलतोय ना नेहमी. मी आजपर्यंत माझ्या 32 वर्षाच्या राजकारणात अजितदादांबद्दल एकही वाक्य वापरलेलं नाही. पण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर प्रसंग आला, पहिला प्रसंग जेव्हा त्यांच्यावरती दादोजी कोंडदेवचा पुतळा कापला गेला, जेव्हा पहिला आरोप झाला, तेव्हा त्यांच्या वतीने भूमिका घेणारा पहिला माणूस जितेंद्र आव्हाड. 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला तेव्हा TV वर जायला कोणी तयार नव्हतं, तेव्हा 10 दिवस TV वर कल्ला लढवणारा माणूस जितेंद्र आव्हाड. जेव्हा तुमच्या बंगल्यांविषयी, ते बंगले कुठे उभारले गेलेत, काय उभारले गेलेत याच्यावरची चर्चा झाली, तेव्हा तेथे TV वर जाऊन तुमची बॅटिंग करणारा जितेंद्र आव्हाड. लवासा प्रकरणी तुम्ही दिलेल्या इरिगेशनच्या परमिशन चुकीच्या आहेत, ह्या कशा खऱ्या आहेत हे पुराव्यानिशी सर्व विरोधी पक्षांसमोर सिद्ध करणारा TV वर जाऊन जितेंद्र आव्हाड. पूर्तीमध्ये तुम्ही 3 दिवसात एक फाईल सही केली असा जेव्हा तुमच्यावरती आरोप झाला, तेव्हा मी जाऊन म्हटलं 3 दिवस अजितदादा चुकले, अजितदादा 3 मिनिटात सही करणारा माणूस आहे, हे बोलणारा जितेंद्र आव्हाड. मग मी कुठे चुकलो दादा? होय मी शरद पवारांबरोबर आहे, राहीन मरीन, पण मी तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात व्यक्तिगत तुमच्या कधी काही बोललेलं नाही. मी किंबहुना तुमच्यावर बोललोच नाही कधी. तुम्ही पहिल्या मीटिंगमध्ये सुद्धा माझ्यावर बोललात, त्याच्यानंतर झालेल्या सगळ्या मीटिंगमध्ये माझ्यावर बोललात. मी इतका मोठा नाही आहे की मी शरद पवारांना काही समजून पक्ष फोडू शकतो. हा तुमचा समज गैरसमज आहे का माहीत नाही, पण सोयीस्कररित्या महाराष्ट्राला हे समजून देण्याचा तुमचा प्रयत्न महाराष्ट्र ऐकणार नाही. कारण का महाराष्ट्राने बघितलं आहे साहेब कोणाचे ऐकायचं, साहेबांच्या घरात सकाळी कोण जण किती जण जायचे. मी तर कधीच नसायचो त्याच्यामध्ये. पण ह्या दिवसांची तुम्हाला आठवण नाही येत कधी की जेव्हा कोणीच TV वर जायचं नाही तेव्हा एकटा जितेंद्र लढायचा? आणि तोही साधी सुधी नाही, 10 वर्ष लढलोय मी, 10 वर्ष. 2014 नंतर बाकीचे यायला सुरुवात झाले TV वरती, तोपर्यंत हे सगळं घडून गेलेलं होतं. 2014च्या अगोदर दिवस तुम्ही आठवा. कुठल्याही TV वर चॅनेलवर भांडण असेल तर जायला फक्त जितेंद्र आव्हाड असायचा. मुंडे साहेबांसमोर कोण बोलायचं? जितेंद्र आव्हाड. देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर कोण बोलायचं? जितेंद्र आव्हाड. एकनाथ खडसे साहेबांसमोर कोण बोलायचं? जितेंद्र आव्हाड. का
70,000 कोटीचे डॉक्युमेंट्स मला का दिले तुम्ही? सांगा, मला ते समजू शकत होते आणि मी त्याच्यातनं पटकन उचलू शकत होतो म्हणून मला दिलेत ना. मी तुमच्या काहीच उपयोगी पडलो नाही का? तेव्हा माझ्यावर व्यक्तिगत आरोप करू नका, मी ते सहन करणार नाही. तुम्ही बाकी माझ्या राजकीय जीवनावर जे बोलायचं ते बोला, मला काही वाटत नाही. कशाला माफी? तुम्ही माझं पोट काढाल तेव्हा तुम्ही माफी नाही मागणार, आणि मी तुमचं पोट काढल्यावर तुम्ही माफी मागणार का? बेटा बेटा आहे मी. तात्पुरती रद्द झाली कारण का सगळ्यांशी संवाद साधणं, संपर्क करणं थोडंसं जड जात होतं, त्याच्यामुळे थोड्या दिवसांनी मीटिंग घेऊया असं सगळ्यांनी मिळून मिसळून ठरवलं. नाही ते बरोबर आहे ना, तेही तेही बरोबर आहे. काही इम्पॅक्ट होणार नाही. आपला वैचारिक शत्रू कोण आहे हे सगळ्या पक्षांनी ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे ज्यांना हा मोडता घालायचा आहे ते अशा अफवा पसरवत आहेत, पण या अफवांना काहीही अर्थ नाही. नाही नाही, आता ह्या चर्चा ह्या पत्रकारांच्या असतात, ह्या राजकीय नसतात. अशा उडत्या हवेतले पक्षी मोजू नका. आम्ही बरोबर आहोत, जागेवर आहोत, आमचं काय आहे ते आम्हाला माहिती आहे. ते गणित फक्त आम्ही बाहेर सांगत नाही एवढंच आहे. होतील ना सुरू, आता 5 राज्यांच्या निवडणुका होत्या, सगळे नेते बिझी होते, आता सुरू होतील. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला कुठूनही निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे, आणि ती लोकशाहीची खरी ताकद आहे, आणि आम्ही लोकशाही मानणारी माणसं आहोत, त्यामुळे आक्षेप असण्याचं काही कारण नाही. रोहित पवारांनी मांडलेल्या मतावरती मी मत द्यावं अशी अपेक्षा आहे का आपल्याला? मी याच्यावर काहीच बोललेलो नाही आजपर्यंत. एक माणूस बोलला आहे ना आमच्या वतीने, कोणाचा? वर्ध्यातून. त्यांना चंद्रपूर मधून नाही आवडेल, त्यांना महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघात निवडणूक लढवायला आवडेल, त्याच्यात काय? शी हॅज अर ओन चॉईस. पवारांना संपवायचा जो प्लॅन आहे त्याच्यातले हे पार्ट अँड पार्सल्स असू शकतात, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत. त्यांनी वरती दुसरं संविधान लिहिण्याची सुरुवात केली. चला बोला, चला झालं. कल परसों हमारे वकीलों की दलील खत्म हुई, उसके बाद
अजित पवार गट के वकीलों की दलील शुरू हुई, उनके कुछ कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स हमने याद रखे हैं। पहले दिन यानी 4 तारीख को उन्होंने कहा कि सब विधायक इकट्ठा एकत्रित होना ये बहुत अवघड़ है, बहुत मुश्किल है। और कल उन्होंने कहा कि सब विधायक एकत्र होके इकट्ठा होके गुस्से से कह रहे थे कि हमें शरद पवार नहीं चाहिए, हमें अजित पवार चाहिए। फिर उन्होंने बताया कि ये प्रेयर जो हमने लिखी है जिसमें हमने शरद पवार को सभी चीजों से हटा डालो, ये प्रेयर के तरफ ध्यान न देना, हमको शरद पवार के इलेक्शन से कुछ लेना देना नहीं। अगर उनको आपको लेना देना नहीं तो फिर पार्टी और सिंबल क्यों मांग रहे हो भाई। फिर इलेक्शन कमीशन सिंबल ऑर्डर में पैराग्राफ 15 में कहा गया है कि इलेक्शन कमीशन में आने के पहले पार्टी में 2 ग्रुप है वो दिखाना पड़ेगा। 30 तारीख के पहले तो आपको भी मालूम है कि कोई गुट्ठा ही नहीं। इतना ही नहीं, 30 तारीख को इन्होंने जब चुनाव आयोग में गए उसके बाद दूसरे दिन एक पत्रकार परिषद को एड्रेस करते हुए शरद अजित पवार ने खूब मैं लीडर ऑफ अपोजिशन हूं ऐसा कहा। तो एक तरफ तुम इलेक्शन कमीशन में सबमिट कर देते हो और दूसरे दिन कहते हो कि मैं लीडर ऑफ अपोजिशन हूं, तो यानी ये कब साइन हुआ कब गया इसके ऊपर भी सवाल निशान पैदा हो जाता है। फिर ये थोड़ी सी गड़बड़ थी ये दिखाने के लिए वो कहते हैं कि 2019 में 54 आमदारों की सही लेके अजित पवार बीजेपी में शामिल हो गए थे। उनको ये नहीं बताया गया था कि ये खत जो था वो गठनेता के लिए लिखा गया था, तैयार किया गया था, और एक गद्दार पदाधिकारी जो यहां बैठा था जिसके पास पूरे चाबियां थी उसने ये खत का कवरिंग लेटर निकाल के ये साइन किया हुआ पेपर अजित दादा को दे दिया। तो ये चुराए हुए डॉक्यूमेंट के आधार पे तुम इलेक्शन कमीशन को, और फिर इनका कहना है हमारा शरद पवार के बाजी में कुछ कह रहा नहीं। लेकिन शरद पवार ऑटोक्रेट है, शरद पवार पार्टी के मालिक है, शरद पवार गणतंत्र में विश्वास ही नहीं रखते, उन्होंने कभी चुनाव लड़ाया ही नहीं, किए ही नहीं पार्टी में, और इसलिए जयंत पाटिल का चुनाव हम मानते नहीं, इसलिए अजित शरद पवार जी का चुनाव हम मानते नहीं। नहीं नहीं, लेकिन हम शरद पवार के चुनाव के ऊपर नहीं बोले। मेरा सवाल है सुनील तटकरे जी, आप अध्यक्ष थे, क्या आपको लगता है आपका अध्यक्ष पद ये भी अनैतिक था? क्योंकि आप कहते हैं कि 24 सालों में इस पार्टी में कभी चुनाव ही नहीं हुए, ऐसी दलील पेश की गई चुनाव आयोग के सामने। अभी हमको उनका स्टैंड क्यों क्या है ये हमको, मुझे कोई लेना देना नहीं। मैं जो सत्य बता रहा हूं ये पेपर के ऊपर बता रहा हूं कि इलेक्शन कमीशन को लिखा गया ये खत, इसके नीचे सिग्नेचर है माननीय प्रफुल्ल पटेल साहब की, और 1999 के बाद 2 ही लोग इलेक्शन कमीशन के संपर्क में थे, एक थे पीताम्बरम मास्टर जो हमारे इलेक्शन के इंचार्ज हुआ करते थे, सेंट्रल इलेक्शन अथॉरिटी के इंचार्ज हुआ करते थे, और दूसरे वाइस प्रेसिडेंट के रूप में प्रफुल्ल पटेल जी थे। जो प्रफुल्ल पटेल जी ये कहते कि वाइस वर्किंग प्रेसिडेंट का कोई पद ही नहीं था, वो आज वहां जाके वर्किंग प्रेसिडेंट बने और वर्किंग प्रेसिडेंट के अधिकार से उन्होंने अजित पवार जी को राष्ट्रीय अध्यक्ष घोषित कर दिया। तो जो हम कॉन्ट्राडिक्शंस दिखाना चाहते हैं वो कागज पे है। अपने आप को सबसे दूर रखने के लिए आप शरद पवार के ऊपर, ऐसे शरद पवार जी के ऊपर चुनाव आयोग में हम कुछ नहीं बोलेंगे कह के सब बोल देते हैं। और अगर तुमको बोलना ही नहीं है, तुमको शरद पवार जी के बारे में इतना प्यार है तो फिर बोलो कि साहब आप ले लो आपकी पार्टी, आपने जन्म दिया है, आपने बड़ा किया है, आपने इसको बढ़ाया है, आपने हमको सबको बढ़ाया इसके नाते, आपने पार्टी को 10 साल सत्ता में लाया है, 15 साल हमको मंत्री बनाया है, हम ये एहसान नहीं भूल सकते।
और इसलिए हमारी थोड़ी मन दुख है आपसे, हम बाजू में हट जाते हैं, अपनी पार्टी बनाते हैं, अपने पार्टी का एक निशान देते हैं, आप आपको बताएंगे कि हम कितने कर्तृत्ववान हैं। आप जो भी है आज, वो सिर्फ शरद पवार के कर्तृत्व के ऊपर हो, वो ये पूरा महाराष्ट्र जानता है। क्या क्या देखो, मैं कल इलेक्शन कमीशन देखो, कोई गौ माता का अपमान नहीं करता, आपको मालूम नहीं है। पोंगल का जो दूसरा दिन होता है, पोंगल जो सबसे बड़ा त्योहार है दक्षिण भारत का, उसके दूसरे दिन गाय की पूजा की जाती है। कुछ वर्ग अगर ऐसा कहता है तो इसका मतलब ये नहीं कि दक्षिणात्य लोगों का यही भूमिका है, पर इसका इस्तेमाल अगर आप फिर धर्म और जात के लिए करोगे, साउथ और नॉर्थ इंडिया के लिए करोगे, तो आपका वो धर्म है। देखो ऐसा है, इलेक्शन अभी अभी खत्म हुए हैं, ऐसा भी कुछ नहीं है। ठीक है, हम हार गए, लेकिन जो वोट परसेंटेज है, वोट की संख्या है, वो अच्छी है, कोई बुरी नहीं है। और कुछ शंकाएं हमारे मन में है, जो कल उद्धव ठाकरे जी ने बोल के दिखाई, और मैं तो हमेशा ही बोलता हूँ, देखो मैं बयान नहीं बदलता हूँ, आपके सामने में मैंने 10 बार कहा है कि अगर चुनाव में 1% भी किसी को शक है तो उस शक के तरफ ध्यान दो। अगर अमेरिका, जर्मनी, फ्रांस, नेदरलैंड सब पश्चिमात्य देश ईवीएम से हटके बैलेट पे आए हैं, तो हम भारत जैसे एक विश्व के सबसे बड़े गणतंत्र के मालिक ये आग्रह क्यों करते हैं कि हम ईवीएम पे ही बने रहेंगे। जो उद्धव ठाकरे जी ने कहा उसका मैं समर्थन करता हूं कि एक चुनाव करो ना, एक्सेप्ट इट एज अ चैलेंज। आपके पास गणसंख्या है, लोकसंख्या है, आपके पास मतों की संख्या है, तो ले लो। और सब जिसकी बात बीजेपी के प्रदेश अध्यक्ष ने 2024 में जैसे मंत्री बनाया, देखो किस आने की सीट पर आप लोकसभा की सीटें कर जाने पर भी बीजेपी दावा कर रही है, आपको आगे आने की सीट। देखो मैंने अभी जब कहा तब मैं दूसरे के घर संसार में झांक के नहीं दिखता हूं, उनके मियां बीबी में क्या झगड़ा चालू है वो मियां बीबी जाने ना, मेरे क्या लेना देना। अरे उनके झगड़ों से हमको क्या फायदा है, वो झगड़ते रहे। आपको क्या लगता है पिछले 1 साल में बहुत दोस्त बन के प्यार कर रहे थे क्या एक दूसरे से, आपको ऐसा लगता है? कभी वो गांव चला जाता था तो कभी ये गांव चला जाता था, कभी ये घर में बैठ के सो जाता था तो कभी ये पूजा करने चला जाता था, तो ये बहुत अच्छी थी क्या? ये तो बात सही है, देखो ऐसा है, वजह देने के लिए कुछ भी दे सकते हैं, पर उनमें हिम्मत ही नहीं है बंबई का चुनाव लेने की, क्योंकि शिवसेना एक तरफा टीम के आई। See, every individual has authority to put down his words, his thoughts in words on a paper. That is what Sharmishta Banerjee has done. Sharmishta Mukherjee has done.
Why should anybody object to it? That are her personal thoughts. She has written it down. Anybody should read that book and make his own opinion. That is what the book is meant for. It is not for public debate. No? देखो मेरा ये कहना है कि किसी की व्यक्तिगत टीका मत करो, ये आपको शोभा नहीं देता है। आपकी एक गरिमा है, आपकी एक ऊंची है, इसको छोटा मत बनाओ। उन्होंने भरे पत्रकार परिषद में, मैं जब पवार साहब के बाजू में खड़ा रह के भीग रहा था, तो उन्होंने कहा तो बिजत होता है पवार साहब जब बाजू लवरण, मैं मेरे बाप को अकेला छोड़ के नहीं भाग सकता, बारिश आ गया तो मैं भाग जाऊँ, मैं भागने वालों में से नहीं। उसके बाद उन्होंने कहा कि भीगा तो भीगा, उसका पेट कितना दिख रहा था, अभी मेरे पेट से उनको क्या तकलीफ है। फिर जब उनका फोटो आया इतने बड़े पेट का, तो मैंने वो डाल दिया। पर मैं आज भी सूचित करना चाहता हूं, वो बड़े लीडर है कि वो हमेशा व्यक्तिगत टीका करते हैं। उन्होंने भरे भर सभा में कहा था आर आर पाटिल किधर भी जाके थूक देता है, इसको कैसे लेके जाए फॉरेन। मेरी जानकारी है, मेरी जानकारी, आर आर पाटिल 24 घंटे रोए थे, 24 घंटे। उनको समझाया गया बाद में, तब उन्होंने अपने आंसू पोंछे। मुझे यह भी मालूम है हमारे पार्टी में एक को अपॉइंट करना था, तो इनका ऑब्जेक्शन आया ये आदमी पान खाता है, सब इधर लाल लाल दिखता है, इसको कैसा करेंगे। आप अगर ऐसी चुनौतियों पे ऊपर आदमी सिलेक्ट करने वाले हो, तो आप निर्मा कंपनी में हर एक आदमी को भेज दीजिए ना, जैसे आप जाके आए हो। मैं आज भी उनको कहता हूं, प्यार से कहता हूं, व्यक्तिगत टीका मत करिए, कोई सहन नहीं करता है। वो आर आर पाटिल रो रो के सहन कर गया, पर मेरे जैसा आदमी नहीं सहन करेगा, क्यों करूं? मैंने ना आपसे लिया है कुछ, ना आपने मुझे दिया है कुछ, पर जब भी वक्त आया तब आपके पीछे आगे खड़े रहने वाला पहला आदमी जितेंद्र रावड़ था। 70,000 करोड़ रुपए का जब आपके ऊपर आरोप हुआ, तो लगातार 15 दिन टीवी पे किसने लड़ाई आपकी बाजू? जब आपके बंगले के बारे में बोला गया, तब किसने लड़ाई आपकी बाजू? जब दादोजी कोंडदेव का विषय निकला, तो किसने लड़ाई आपकी बाजू? तब तो टीवी पे मेरे सिवा कोई नहीं जाता था। गडकरी साहब को आपने मदद की ऐसा जब कहा गया, तो किसने लड़ाई आपकी बाजू? तो अपना अपना एक संबंध हुआ करता था, रहा था। अब थोड़ा सा रास्ता बदल गया है। मेरी निष्ठा पवार साहब के साथ है, और मैं आज भी कहता हूं मरते दम तक मैं पवार साहब के साथ ही रहूंगा। क्या फायदा हुआ क्या नुकसान हुआ ऊपर वाला जाने, लेकिन मैं निष्ठा नहीं बदल सका, इसलिए मेरे ऊपर व्यक्तिगत आरोप करना, हर सभा में मेरे ऊपर बात करना, मैं क्यों सहन करूं? हर पत्रकार परिषद में आप जितेंद्र आवाड़ को टारगेट करोगे, क्यों? मैं आपके बराबरी का नेता नहीं हूं, मैं कोई आपका स्पर्धक नहीं हूं, मैं जात से पैसे से आपसे इतना बड़ा नहीं हूं, लेकिन स्वाभिमान रखता हूं। मुझे कोई भी बोलेगा तो मुझे बर्दाश्त नहीं होता है। वैचारिक लड़ाई लड़ो ना मेरे साथ, मैं कभी भी तैयार हूं, पर ये काना है, इसके डोले आंखें हरी है, ये बोलने को कौन बोलता है आपके घर आया, ये कौन बोलता है? मत बोलो, मेरी आंखें सुंदर है, मैं घर आया हुआ तो क्या हुआ, मेरी आंखें सुंदर है, इसके ऊपर कोई आक्षेप ले सकता है क्या? इससे ज्यादा बात नहीं करना चाहता हूं। असं आहे काल आम्ही सगळे दिल्लीत होतो,
आज सकाळी उठलो, मला अदितीचा फोन आला, पत्रकार परिषद घ्यायची आहे. मी मुंबईला आलो, आता आपल्यासमोर पत्रकार परिषद घेतली. आता ह्याच्यानंतर मुंबईत काय चालू आहे ते बघीन ना मी, मला काहीच माहीत नाही आहे. सकाळी मी उठलो, चैत्यभूमीला गेलो, बाबासाहेबांचं दर्शन घेतलं आणि तुमचं संविधान चिरायू हो असं त्यांच्यासमोर प्रार्थना केली. ही पहिली मागणी, हे माझी पहिली मागणी होती की दादरचं नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं. ही माझी पहिली मागणी की ज्या दादरला आंतरराष्ट्रीय स्तरावरती संविधानामुळे सन्मान मिळाला, जिथे त्यांचं वास्तव्य होतं, ज्या घरात राहून त्यांनी संविधान लिहिलं, ज्या घरात राहून त्यांनी द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी हे पुस्तक लिहिलं, ज्याच्यातनं रिझर्व बँक निर्मित झाली, अशी अनेक पुस्तकं लिहून त्यांनी जगाला ज्ञान वाटलं. आज मी इंग्लंडमधली एक गार्डन बघून आलो, त्या गार्डनमध्ये फोर प्लेस नावाचं हे केलं आहे की जगातले चार मोठ्या लोकांबद्दल त्यांनी ठेवायचे ठरवलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की नॉर्थ साऊथ या दोन्ही जागांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठेवलं आहे आणि वेस्ट अँड ईस्टमध्ये त्यांना माणूस सापडलेला नाही. हे इंग्लंडमधलं मी सांगतोय, भारतातलं नाही. सच अ ग्रेट मॅन वॉज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही फॉट फॉर ह्युमॅनिटी, ही डिड नॉट फाईट फॉर एनी कास्ट. ही फॉट फॉर यू गर्ल्स, यू वुमेन. द वर्ल्ड डिड नॉट थिंक ऑफ इट. वुमेन गॉट द वोटिंग राईट ऑन द फर्स्ट डे ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. दे हॅड टू फाईट 200 इयर्स इन इंग्लंड फॉर टू गेट अ राईट टू वोट. ही वॉज द फर्स्ट मॅन टू tell the Lok Sabha that you should give equal rights to women, and he brought in the Hindu code bill, which was not supported then by the men dominated society. Ambedkar was so liberal. Who gave you the maternity leave? Who gave the workers Sunday chutti? Who gave them bonus? Kuni dila sick leave? Kuni dili? He sagla Baba Sahib Ambedkaranchan din hai. त्यांनी फक्त एका समाजासाठी काम केलं नाही, त्यांनी मानव जातीसाठी काम केलं. नाही तर महिला एवढ्या वरती घेऊच शकल्या नव्हत्या. त्यांनी कायद्यात रूपांतरित केलं जे शाहूंनी आणि फुलेंनी नुसतं सांगत होते, बदल करा, बदल करूया. बदल केले त्यांनी, पण त्याला संविधानाचा आधार नव्हता. शाहू फुलेंच्या विचारांना संविधानाचा आधार देणारा हा महापुरुष यांनी तुम्हाला सगळ्यांना घडवलं आणि मलाही घडवलं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.